आणि आता बातमी आहे पुण्यातून। पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी पार्थ पवार असणार का असा सवाल उपस्थित होतोय, कारण संचालक पदासाठी 8 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे आणि पार्थ पवारांना संचालक पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा अजित पवारांनी दिला, त्यानंतर याच जागेवर निवडणूक घेतली जाणार आहे, पार्थ पवारांचं नाव समोर येत आहे, या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच प्रणय, खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी जे ते पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामाचा ताण जो येतो त्यांचा वाढतोय असं सांगत त्यांनी जे येते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावरून राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतरच चर्चा सुरू झाली होती की कुठेतरी सहकार क्षेत्रामध्ये जे ते पार्थ पवारांचं आगमन या निमित्ताने अजित दादा करू पाहत आहेत, कारण का बारामती अ या मतदारसंघातून जे ते संचालक मंडळावरती अजित पवार निवडून जातात आणि त्याच मतदारसंघामध्ये जे ते अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार गेल्या काही दिवसांपासून जे ते मतदारांशी हितगुज करत होते, अनेकदा वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते सहकार क्षेत्रातल्या पार्थ पवार घेताना पाहायला मिळत होते, त्यामुळे कदाचित पार्थ पवार यांची एंट्री जी आहे ती सहकारातून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून होते काय अशी शक्यता वर्तवली जाते, कारण का आता जे येते 8 नोव्हेंबरला या सगळ्याबाबतचा निर्णय होणार आहे, निवडणूक प्राधिकरणाने ही निवडणूक जाहीर केलेली आहे, संचालक मंडळ ठरवतं तो उमेदवार दिला जातो आणि संचालक मंडळातील दिलेला उमेदवार हा नवीन उमेदवार म्हणून नवीन पात्र उमेदवार म्हणून संचालक बनतो, अशा प्रकारची प्रक्रिया जी आहे ती या निमित्ताने होते। समजा जर काही दुसरा अर्ज आला नाही तर पार्थ पवार हे बिनविरोध कदाचित बारामती मधून जे ते संचालक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती निवडून जाऊ शकतात, त्यामुळे सर्वसी निर्णय जो आहे ह्या सगळ्याचा तो अजित पवारच घेतात। संचालक मंडळ जरी सगळं असलं 11 जणांचं तरी देखील अजित पवार यांची कमान जी ती या बँकेवरती आहेत, अजित पवारांच्या विचारांची लोक अजित पवारांनी अध्यक्ष उपाध्यक्ष केलेले पाहायला मिळतात, त्यामुळे कदाचित अजित पवार हे पार्थ पवार यांच्या माध्यमातून सहकारामध्ये पवार कुटुंबातलं आणखी एक नाव कदाचित समाविष्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये असलेले सध्या पाहायला मिळतात। रोहन, असेच जोडलेले राहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे।